दैनिक भास्कर काम करते हो? माझं नाव गोपाल माधवी. राजेंद्र गर्दे वगैरे आमचे मित्र आहेत आणि योगेंद्र जुनागड. तेव्हापासून आम्ही मराठी पत्रकार संघाला मतदान करत आलेलो होतो. तर मागच्या 5 वर्षात मी ते भारतीय पत्रकार संघाला जॉईन झालो. ओके. त्याचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करतो. नमस्कार जी. प्रशांत परदेशी वगैरे. चांगलं व्हिडिओ भी लिहिली आहे. पूरी मशिनरी बहुत जबरदस्त मशिनरी आहे. पण किती भंगार पडली आहे देखो आप. असं वाटतंय मला सर. तुमच्या सरांना फोन करा. दीक्षित सरांना. दीक्षित साहेब आहे की ना तो बरोबर लिखे आहे. यहाँ ज्यादा बेटर रहेगा मेरे हिसाब से. गत वैभव काय होतं ना आता काय वैभव राहिले. त्यांना आहे ना भरपूर खर्च लागेल पण जागेच्या किमतीच्या मानाने नगण्य भरत आहे हा कारखाना. फक्त एक मिनिट म्हणा ऑन ऑफिस. या तारांच्या पी घ्या बरं का भाऊ. बघा तार जवळ आहे. तारांचे एकदम भारी स्पॉट. एकदम भारी. बिलकुल बहुत भारी. बरोबर आहे ना. मी गोपाल सिंग रणजित सिंग राजपूत होळणांता. मी या कारखान्याचा ऊस उत्पादक सभासद आहे. तर या कारखाना गेल्या 12 वर्षापासून जो बंद आहे त्याच्यामुळे फार मोठ्या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं आहे. की शेतकऱ्यांचा जवळपास म्हणजे 5000 एकर ऊस इथे उभा आहे आजही परिस्थितीला. आणि त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचा शॉर्ट सर्किटमुळे ऊसाचं जळाचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. जवळपास 300 ते 400 एकर ऊस हा जळालेला आहे. आणि त्या ऊसाला पर्यायी व्यवस्था नसल्या कारणाने शेतकऱ्यांना तो टोटल लॉस होतो आहे आणि ते नुकसान त्यांना सहन करावं लागतं आहे. परंतु 16-17 जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनामध्ये जे आश्वासन दिलं माननीय अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल इथे निवडून आलं. त्यांनी विकासाचा दृष्टिकोन दाखवून सुवर्णनगरीचे स्वप्न दाखवून हा कारखाना त्या पद्धतीने की बा माझ्या ताब्यात द्या मी याला सुरू करतो. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये जर चित्र पाहिलं तर या कारखान्याच्या सुरू करण्याच्या संदर्भामध्ये कुठे मीटिंग पण झाली नाही. सभासदांची जनरल मीटिंग झाली नाही किंवा कारखाना सुरू करण्याबाबत कुठे ठोस पावलं उचलली गेली नाहीत. त्याच्यामुळे हा कारखाना म्हणजे जाणीवपूर्वक बंद ठेवला की काय
असं चित्र आज या तालुक्यात निर्माण झालेलं आहे. तर हा जो विकासाच्या दृष्टिकोन असलेला तालुका आहे, परंतु सहकार क्षेत्रामध्ये हा पूर्ण मागे पडलेला आहे. शेतकऱ्यांना फार मोठ्या पद्धतीने आर्थिक दुर्बल करण्याचं जे षडयंत्र आहे काय, तर असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे शासन स्तरावर हा मल्टीस्टेट असल्याकारणाने याचे सर्व पावर हे केंद्र शासनाला आहेत. तर केंद्र शासनाचे जे सेंट्रल रजिस्टर आहे, तर त्यांना हे सर्व याची अथॉरिटी आहेत. ते जसा महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये शुगर कमिशनर हा या महाराष्ट्राच्या साखर कारखान्यांमध्ये प्रमुख अथॉरिटी असते, तसं सेंट्रल रजिस्ट्रार हा दिल्लीचा तर याचा अथॉरिटी आहे. त्यांनीसुद्धा यांच्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही. आणि विशेष म्हणजे सेंट्रल जिथे जे गव्हर्नमेंट आहेत, आता हे जे आमदार आहेत आमचे आमदार साहेब, तर हे बी जे पीमध्ये आहेत. आणि हे बी जे पीमध्ये असताना आणि केंद्र शासन हे बी जे पीचं असतानासुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. मगाशी वक्त्यांनी सांगितलं की बा हिना गावितांनी सुद्धा या काळी लक्ष दिलेलं नाही. तर ते 10 वर्ष या पद्धतीने या कारखान्याच्या आश्वासनावर निवडून आलेले आहेत. तर 10 वर्ष त्यांच्या जवळपास म्हणजे हे झालेलं आहे. तरी पण या सर्वांना मी एक संदेश देतो की यांनी या केंद्र शासनाने असेल किंवा राज्य शासनामध्ये जे काही प्रश्न असतील त्यांनी सोडवून हा शेतकऱ्यांसाठी सुरू करावा. भाडेपट्ट्याने का असे ना हा कारखाना सुरू व्हावा अशी प्रामाणिक इच्छा सर्वांना आहे आणि ते दिलासादायी आहे. तर त्याच्यामुळे या शिरपूर साखर कारखान्याचा सभासद शिवाजीराव हनुमंतराव बोरसे पाटील, साखर कारखाना सुरू करणे ही अत्यंत काळाची गरज आहे, कारण सोन्याचं पीक म्हणजे शेतकऱ्याची जी आर्थिक सुबत्ता आहे ती ऊसाच्या पिकावरच मदार असते. आणि हा कारखाना भारत सरकारच्या अखेरीत म्हणजे 2 राज्यांचा कारखाना असल्यामुळे याचा कुठलाही पत्रव्यवहार हा दिल्लीतून होतो. आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या ज्या खासदार आहेत माननीय सौ हिनाताई पाटील गावित, त्यांनी कुठल्याही प्रकारचं आज ताकद त्यांनी भरपूर लोकांनी सभासदांनी निवडून दिलं, पण त्यांनी आमच्या कारखान्याच्या बाबतीत कोणतीही दखल घेतली नाही. ही फार मोठी खेदाची बाब आहे. त्यांनी एक वेळा कारखान्याचं बघावं, साईडवर यावं आणि या शिरपूर तालुक्याच्या तमाम शेतकरी बांधवांचे हाल बघावेत आणि तो मुद्दा काय तो निकाली काढावा अशी मी ABP माझ्यामार्फत विनंती करतो आणि त्यांच्यापर्यंत आमचा संदेश पोहोचवावा अशी. कारखाना बंद होने के कारण आजकल किसान यहाँ पे शिरपुर तहसील में किसानों की हालत बड़ी गंभीर हो गई है. मरने की नौबत आ गई और यहाँ पे किसान अपनी हालातों को बचाने के लिए वो आत्महत्या कर रहा है. उसके लिए पूरी तरह से जवाबदार ये शक्कर कारखाना जो बंद है, बंद करने वाले जो राजकीय चोर है इसके लिए वो जिम्मेदार है. अतः मैं आपके माध्यम से ये कहना चाहती हूँ, यदि महिलाओं का यदि 50% आपके हमारे देश में यदि 50% का यदि हमें अधिकार मिला है, तो उन अधिकारों के तहत मैं कहना चाहती हूँ कि क्या कारण है कि ये कारखाना बंद है और क्या कारण है कि घर का मूवी यानी घर का कर्ता धरता सुसाइड करने के बाद सारी जिम्मेदारी 50% महिलाओं पर डाल के जा रहा है. उसके कारण महिलाएं और बच्चे अपनी पढ़ाई छोड़ रहे हैं, गलत रास्तों पे भटक रहे हैं. महिलाएं या तो कहीं मजदूरी कर रही है या वो भी आत्महत्या कर रही है. अतः मैं आपके माध्यम से कहना चाहती हूँ कि जो हमारे कमाने की जो जरिया है या हमारे माध्यम है जो शिरपुर तहसील की लाइफलाइन जो है, लाइफलाइन पूरी तरह से बंद हो गई. जितना जल्दी हो सके लाइफलाइन चालू होना चाहिए. और आपके माध्यम से मैं ये कहना चाहती हूँ कि अभी कुछ दिनों में 8 दिनों का यहाँ पे मैं धरने आंदोलन करना करती हूँ और किसानों से आह्वान करती हूँ कि पूरी ताकत लगा के वो यहाँ पे शामिल हो और इस कारखाने को चालू करने के लिए पूरी कोशिश करेंगे. और एक है, जैसे बंद हुआ वैसे कारखाना चालू हो सकता, लेकिन हमें हमारी मानसिकता बदलनी है और कारखाना चालू करने के लिए हमें किसी भी चोर की जरूरत नहीं है. कारखाना हम किसानों के बलबूते चालू हो सकता है.